वेलकम बॅक टू कावेरीज वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आणि मजेत असताल. कॅमेरा चालू झाला की मायरा आलीच आणि मायराच्या हातामध्ये स्लाईम आहे. ते खूप इकी वाटते. शी मायरा शी. तर मायरा खेळतीये स्लाईम बरोबर. तर तिने स्लाईम आणलंय आणि त्याच्याबरोबर खेळतीये. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि मला स्वयंपाक करायचा आहे. ॲक्च्युली आज माझं खूप डोकं दुखतंय, सो व्लॉग नव्हते बनवणार. पण आज छानशी एक रेसिपी बनवणार आहे, तर त्यासाठी मी आज व्लॉग बनवायचं ठरवलं. सो आज माझ्या किचनमध्ये बनत आहे प्रॉन्स बिर्याणी आणि प्रॉन्स फ्राई देखील करणार आहे मी. सो ठरवलं की चला तुम्हाला ही रेसिपी दाखवेल आणि तुमच्याशी ही रेसिपी शेअर करेल. तर आता मी कॉफी पीत होते, सो कॉफी फिनिश करते, किचनमध्ये जाते आणि जे भांडी वगैरे थोडीशी आहेत लावायची तर ते लावते. माझं खूप डोकं दुखतं आहे. जर तुम्ही बघितलं तर माझा डोळासुद्धा एक असा थोडासा लाल व्हायला लागला आहे, माहीत नाही का? तर ही साईड खूप दुखती आहे, अर्धीच साईड दुखते आहे. इकडे दुखत नाही आहे, फक्त इथेच दुखतं आहे. बघू काय ते. मायरा प्लीज शांत बस. सो बघू एखादी पेनकिलर वगैरे खाईल मी आणि त्याच्यानंतर जाईल किचनमध्ये आणि सगळं आवरून घेईल. सो आज तुम्हाला मी दाखवणार आहे किचनमध्ये प्रॉन्स बिर्याणी. तर त्यासाठी प्रॉन्स आणलेत, तर तेही कसे क्लीन करायचे ते सुद्धा तुम्हाला मी आज दाखवते की प्रॉन्स मी कसे क्लीन करते. सो स्टे ट्यून, व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते. आता मी भात जो आहे तो इथे शिजवून ठेवला आहे, ते तुम्हाला दाखवते. तर हे जे आहे कुकरमध्येच मी भात शिजवून ठेवला आहे. त्यानंतर ना आता फ्रीजमध्ये प्रॉन्स आहेत, सो प्रॉन्स मी वॉश करण्यासाठी काढते. सो हे जे आहेत ते प्रॉन्स आहेत, तर ते तुम्हाला मी दाखवते की क्लीन कसे करायचे. त्याआधी मी माझा फोन जो आहे तो कुठेतरी सेट करते, म्हणजे मला प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवता येईल. सो एक 2 मिनिट फक्त. तर या इथे चाळणीमध्ये माझा हा शिजवलेला भात आहे, तो आधी मी काढून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल. सो हा भात जो आहे तो आधी मी काढून घेते. भात जो आहे तो आपल्याला 70-80% आपल्याला कुक करून घ्यायचा आहे, ओव्हर कुक करायचं नाहीतर मग ती जी आहे आपली बिर्याणी थोडीशी अशी चिकट चिकट होणार आणि जो तांदूळ आहे तो तुटला जाणार. सो आपल्याला बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो आपल्या 70-80% म्हणजे अशा पद्धतीने. आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर एक्स्ट्रा पाणी जे होतं ते सगळं खाली गळून निघालेलं आहे. सो आता ह्याला मी थोडंसं साईडला. आता प्रॉन्स क्लीन करण्यासाठी मी एका बाउलमध्ये सगळ्या जागेचं पाणी घेते आणि एक बाउल मी असाच घेते, खाली बाउल घेते. आणि आता मला सुरी लागणार आहे. एक सेकंड, मायराने खूप जास्त आवाज केला मोबाईलचे. तर या इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आणि एक खाली बाउल घेतला, त्यात सगळं कधीतरी प्रॉन्स जे आहेत तर ते मी या बाउलमध्ये ओतून घेते. हे जे आहेत तर ते प्रॉन्स मी सगळे एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि हे जे आहे त्याचं पाणी मी आता काढून टाकते, म्हणजे वॉश करते. आणि आता फक्त नॉर्मल पाणी आज भरून ठेवते मी. तर हे 1 किलो प्रॉन्स आहेत. तर ह्याला साफ करायला थोडासा मला टाईम लागेल. हे जे आहे ते काढून दिलेलं आहे पण ह्याच्या आतमध्ये एक धागा असतो तर तो आपल्याला काढायचा असतो. तर त्यासाठी हा जो वरचा भाग आहे त्याला एक आपण असा कट करायचा आहे, वरून एक कट द्यायचा आहे फक्त. आणि आता तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्ही ही बाजू अशी साईडला केली तर तुम्हाला एक अशी एक जो आहे तो धागा ह्यातनं निघतो, हे पाहू शकता तुम्ही. तर हा जो आहे तो धागा आहे तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे.
त्याचबरोबर असाच धागा हा खालच्या साईडला देखील असतो. सो सेम प्रोसेस खालच्या साईडने देखील करायची आहे. तर खालच्या साईडने देखील करायचे हे पहा. ओ सॉरी, तर हे असं. तर हा एक कॉन झाला. आता मी दुसरा घेते. सेम प्रोसेस करून घ्यायची आपल्याला. आणि जर तुम्ही हा धागा नाही काढला ना तर पोटामध्ये दुखण्याचं किंवा पोट खराब होण्याची शक्यता खूप असते. तर त्यामुळे हा धागा जो आहे तो शक्यतो तुम्ही काढा. जर आपण हॉटेल्समध्ये वगैरे जेव्हा जेवण करतो तर हॉटेल्समध्ये काढत नाही हा धागा जो असतो ना, तर ते बिलकुल काढत नाहीत. ते आपल्याला असंच खायला देतात. पण आपण घरी जेव्हा आणतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा पाळाव्या लागतात. पण तिथं आपल्याला माहिती नसतं हॉटेलमध्ये की आपण काय खातोय, कसं खातोय, तिथला मसाला जो आहे तो कधी वाटलेला आहे, तिथलं जे चिकन आहे ते कधी आणलं आपल्याला माहिती नसतं. पण आपण ते खूप आवडीने खातो. पण जेव्हा घरी आणतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरच लागतात. सो ह्या गोष्टींकडे थोडीशी काळजी घ्यायची. प्रॉन्स जे आहेत ते पूर्णपणे धुवून झालेले आहेत. तर ह्यातले मी अर्धे जे प्रॉन्स आहेत तर ते मी बिर्याणीसाठी वापरणार आहे आणि अर्धे फक्त फ्राय करणार आहे, तव्यावरती फ्राय करणार आहे. आणि थोडेसे प्रॉन्स मैद्यासाठी काढून ठेवणार आहे. सो पहिल्यांदा तर मी ह्याला मॅरिनेट करून घेते आपल्याला फ्राय करण्यासाठी. सो इथे मी आता एक चमचा जी आहे ती आली ऑडे लसणाची पेस्ट घेते. एक चमचा आले लसणाची पेस्ट घेते आणि त्यानंतर ना थोडंसं मीठही घालणार त्यामध्ये. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्हाला किती हवं आहे तुम्ही घाला. तर इथे मी चवीनुसार मीठ घातलं. आता त्यानंतर ना त्याच्यामध्ये मी कश्मीरी चिली पण घालती आहे. सॉरी, माझे मसालेचे डबे इथे आहेत आणि मी ट्रायपॉड जो आहे तो इथे सेट केला आहे. सो तर या इथे मी कश्मीरी चिली घालती आहे. एक दोन चमचे मी कश्मीरी चिली घालते. त्यानंतर ना हळद घालायची आहे. हळद घातली आहे. त्यानंतर ना ही आहे ती धनेपूड आहे, तर ती थोडीशी घालते. सगळं काय एक एक चमचा. हे जे आहे ते नॉर्मल आपलं तिखट आहे. सो ते मी एक चमचा घालते. सो नॉर्मल तिखट. त्यानंतर ना हा जो आहे तो गरम मसाला एक चमचा. हे छोटा तो चमचा आहे मसाल्याच्या डब्यात जो असतो तो, तर तोच मी इथे वापरलेला आहे. आणि त्यानंतर ना हे आपले कांदा लसणाची चटणी जी असते तर ती मी एक चमचा घेतला आहे. म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते एक एक चमचा घेतला आहे. फक्त कश्मीरी चिली जी आहे ती थोडीशी जास्त घेतली. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही घ्या. त्यानंतर ना मी आता घेते आहे कॉर्नफ्लावर. थोडंसं क्रिस्पी आणि कडक होण्यासाठी या इथे मी एक चमचा मी कॉर्नफ्लावर घेते. एक दीड चमचा तुम्हाला जसा मसाला ग्रे करायचा आहे तसा तर मी एक दीड चमचा घेतला आहे. आणि त्यानंतर ना यामध्ये जो आहे तो मी लिंबू घालते आहे. सो लिंबू जो आहे तर तो मी याच्यामध्ये पिळवून घेते. छान टँगी असा फ्लेवर येण्यासाठी. आणि त्याच्यामध्येच आता मी एक चमचा जे आहे तर मी तेल घालते. कच्चं तेल म्हणजे आपण जे ह्याच्यासाठी वापरतो फोडणीसाठी, तर ते मी एक चमचा घेते. तर एक चमचा मी तेल घेते कारण की आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. सो मी इथे एक चमचा घातलेला आहे. आणि त्यानंतर ना ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाल्याची. बाहेर बाऊलही रेड आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू तिखट हे जे आहे ते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घाला. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर आणखी मालवणी मसाला असेल किंवा कुठलाही मच्छीचा मसाला असेल, फिश मसाला असेल, तर तो तुम्ही घातला तरी चालेल. हा मसाल्याची जी छान पेस्ट होते ह्याच्यामध्ये बाहेरचं मी पाणी थोडंही घातलेलं नाही आहे. फक्त आपल्या लिंबाचा रस. हा लिंबू जो होता तो मोठा होता.
सो मी अर्धा वापरलाय। तर लिंबाचा रस, तेल आणि ह्यानी ही जी पेस्ट अशी छान बनलेली आहे। मी एक्स्ट्रा कसलंही पाणी वगैरे ह्याच्यामध्ये घातलेलं नाहीये। सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही प्रॉन्स ह्याच्यामध्ये मिक्स करायचे। तर मी हे एवढे प्रॉन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये छान मिक्स करून ठेवते। लागले तर आणखी घालते, कारण की ह्यातले मी आता अर्धे बिर्याणीसाठी वापरणार आहे आणि त्यानंतर ना थोडेसे मी माहिरासाठी पण यूज करणार आहे। माहिरा 2 मिनिटं बघू, हो बघू, थांब लावून देते तुला मी। आणि ह्याला एक छान असा मसाला लावून ह्याला आता मी जे जास्त वेळ नाही ठेवणार आहे, तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही अर्धा एक तास कितीही वेळ ठेवू शकता मॅरिनेशनसाठी। आता मी जेव्हा माझी बिर्याणी पूर्ण फोडणी वगैरे देऊन रेडी होईल त्याच्यानंतर ना मी हे गरम गरम असं फ्राय करणार आहे। सो हे जे आहे ते आपलं प्रॉन्सला मसाला लावून रेडी आहे, हे तुम्हाला मी आता नंतर दाखवते। आता ह्याच्यानंतर ना आपण बिर्याणी करायला घेऊ। तोपर्यंत मी इथे माहिरासाठी थोडेसे प्रॉन्स जे आहेत ते फ्राय करते। तर तुम्हाला त्याचीही रेसिपी दाखवते की तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर असं करून द्यायचं प्रॉन्स वगैरे फिश त्यांना घ्यायला घालायचे ते तुम्ही असे सुद्धा बनवू शकता। तर आता मी इथे थोडंसं ऑइलच वापरणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप घाला किंवा बटर घाला, तुमच्या लहान मुलाला जे काय आवडतं तुम्ही घालू शकता। तर या इथे मी तेल घालतीये थोडंसं पॅनमध्ये, गॅस मोठा करते। माहिराला ॲक्च्युली खूप आवडतं फिश खायला, चिकन खायला तिला आवडतं। सो आम्ही तिला नेहमी करून देत असतो, पण ते तिच्या टाईपचे बनवलं तर ती खाते, तिला तिखट बिलकुल चालत नाही। म्हणजे मी अजूनपर्यंत तिला सवय नाही लावली आहे तिखट खाण्याची, सो ती नाही खात। तर आता पॅन जो आहे तर तो गरम झाला आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरी मोहरी घालते मी, अगदी थोडीशीच घालायची, नाही तर आता खाली आली तर ती खाणार पण नाही। सो अगदी थोडीशी जिरा आणि मोहरी अगदी मी चिमूट चिमूट भरत घातलेली आहे। आणि त्यानंतर ना हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ, कारण की थोडेसेच पीसेस आपण फ्राय करणार आहोत। सो अगदी थोडंसं मीठ घालते आहे मी। आणि त्यानंतर ना मोहरी फोडली। सो हे छान असं तयार आहे मिश्रण। एक सेकंड तुम्हाला मी दाखवते जवळ घेऊन। तर हे जे आहे ते मिश्रण आपलं तयार आहे आणि मग त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे आणि हे प्रॉन्सचे तुकडे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, मी आता ह्याच्यामध्ये हे प्रॉन्स जे आहेत ते छान असे टाकून घेते। या इथे मी सगळं साहित्य जे आहे ते काढून घेतलं आहे, कोथिंबीर, पुदिना, कांदे, टोमॅटो, थोडे 2-3 ग्रीन चिलीज जे आहेत ते घेतलेले आहेत आणि अले लसणाची पेस्ट ऑलरेडी करून ठेवलेली आहे। तर मी एवढंच सामान वापरणार आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरणार नाही आहे। तर आता मी फटाफट सगळ्या गोष्टींचे चॉपिंग करून घेते आणि तुम्हाला मी फोडणी दाखवते। तो गरम व्हायला ठेवला आणि त्याच्यामध्ये मी थोडस तेल घालतीये। थोडस तेल आणि त्याचबरोबर हे तूप आहे जे मी घरी बनवलेलं आहे। नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्या तुपाची पण रेसिपी मी कसं बनवते तूप त्याचा सुद्धा तुम्हाला दाखवेल व्हिडिओ एक। तर 1-2 चमचे आत्ता घालतीये तूप, तेल जे आहे ते छान गरम करायचं आहे
तोपर्यंत मी तेजपत्ता घेते. खडा मसाला जो आहे ना तुम्ही ऑलरेडी भातामध्ये वापरलाय, सो मी ह्या फोडणीमध्ये खडा मसाला नाही वापरणार आहे. फक्त एक दोन तमालपत्र वापरेल. तर ही एक दोन तीन तमालपत्र वापरते फक्त. आणि छान हे तमालपत्र जराशे हे झाले की त्यामध्ये आता हा जो बारीक चिरलेला आपला उभा चिरलेला कांदा आहे तो मी घालते. आणि या मिरच्या पण घालून देते तिथे. मैरा प्लीज काय काढू नको सा पसरा. छान ब्राउन करायचं आहे आणि लवकर कांदा ब्राउन होण्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालते म्हणजे कांदा जो आहे तो लवकर ब्राउन होईल. सो एक चमचा मीठ घातले. तुम्ही चवीनुसार घाला, तुम्ही तुम्हाला कितपत आवडत असेल. कांदा छान फ्राय होत आला की त्यामध्ये मी आता हे टोमॅटो घालते. हे दोन टोमॅटो घेतले होते मी उभे चिरून, ते मी घालते. ते छान फ्राय करून घेते. टोमॅटो तेलामध्ये पूर्णपणे मेल्ट झाले पाहिजे आणि टोमॅटो बरोबरच मी आता त्याच्यामध्ये अर्धा लसूण पेस्टही घालते. इथे मी एक चमचा अर्धा लसणाची पेस्ट घालते. छान मिक्स करून घ्यायचं आणि फ्राय करायचं. छान असा मसाला फ्राय होत आला की मग त्यामध्ये आता आपण घालूयात हा गरम मसाला. मी इथे बिर्याणी मसाला नाही वापरणार आहे कारण की माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला सुद्धा घाला. तर माझ्याकडे बिर्याणी मसाला नाही आहे, सो मी गरम मसाला घालते आहे. इथे मी दोन तीन चमचे गरम मसाला घालते आहे. गरम मसाला ह्यासाठी कारण की बिर्याणी मसाला नाही आहे म्हणून. तर बिर्याणी मसाला असेल तर गरम मसाला नका घालू. त्यानंतर धण्याची पावडर, हळद. आता आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या, सो तिखट तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घाला. तुम्ही जितपत तिखट खाता. इथे मी एकच चमचा घालती आहे आणि वरतून मी थोडंसं काश्मिरी चिली जी आहे माझी तर ती घालती आहे ज्याने कलर छान येईल बिर्याणीला. सो एक चमचा काश्मिरी घालतो. परत एकदा मसाला छान फ्राय करायचा. सो हा आपला मसाला आहे जो रेडी आहे प्रॉन्ससाठीचा. छान दिसतोय मसाला. आता त्यामध्ये आपण आता ना प्रॉन्स घालून घेऊयात. सो आता हे जे प्रॉन्स होते ना तर तुम्ही सगळे प्रॉन्स मी याच्यामध्ये घातलेत. आणि झालं आता माझ्या हातात एका हातात मोबाईल आहे सो हलवायला थोडंसं प्रॉब्लेम होतं आहे मिक्स करण्यासाठी. आता ह्याला छान प्रॉन्स घालून आता आपण मिक्स करणार आहोत. आणि प्रॉन्स जे आहे ते थोडेसे आपण शिजून घ्यायचे. थोडेसे म्हणजे पूर्ण प्रॉपर नका शिजून घेऊ, एक 70-80% शिजवा. कारण की आपण वरून भाताचा लेअर लावणार आहोत आणि भात जो आहे आपला तो 70%च कुक आहे. सो स्टीमवरती हे दोन्ही पण छान कुक होईल. सो आता मी काय करते, हा मसाला छान फ्राय करून घेते. प्रॉन्समध्ये थोडंसं पाणी पण घालूयात आपण म्हणजे तो मसाला छान प्रॉपर शिजेल. आणि आता मसाला शिजत असताना फ्राय करतानाच आता ही जी कोथिंबीर आहे, कोथिंबीर आणि पुदिना, तर हा देखील मी याच्यामध्ये घालती आहे. आणि हा देखील छान फ्राय करायचा. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण. सो आता ह्यामध्ये एक छोटासा पेला हा जो आहे तर तो भरून मी
पाणी घालती आहे. सो हा मसाला जो आहे तो छान मी फ्राई करून घेतलाय आणि जास्त ड्राई नाही केलं, थोडंसं पाणी ठेवलंय कारण की आपण आता त्याला स्टीमही देणार आहोत, म्हणजे आपण दम देणार आहोत. तर त्यासाठी जास्त जर आपण सुकवलं तर ती बिर्याणी खाली लागण्याची शक्यता असते. सो आता हा मसाला जो आहे ना तो छान मी तयार केलाय. तर आता आपण लेअरिंग करायला घेऊया. सो लेअरिंग करण्यासाठी हा जो तांदूळ आहे जो आपण शिजवून घेतला होता तो छान मोकळा मोकळा शिजलाय तुम्ही बघत असतात. आणि त्याच्यानंतर ना आता मी तुम्हाला दाखवते की लेअरिंग कशी करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोथिंबीर आणि पुदिना जो आहे तो मी वरून थोडासा घालती आहे आणि छान फ्लेवर येतो. पुदिना आणि कोथिंबीर लागतेच ह्याच्यासाठी. आणि त्यानंतर ना आता मी तूप घालती आहे. ते तूप वगैरे सगळं तुमच्या चॉईसनुसार आहे, तुम्हाला जास्त तूप नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालतं, मला आवडतं. सो मी घालती आहे. अशी जी आहे ती बॉटल एक तयारच करून ठेवलेली असते कलरची. बिर्याणी सारखी बनते घरामध्ये. सो प्रत्येक वेळेस कलर बनवण्यापेक्षा मी असं एक बॉटलमध्ये हे सगळं करून ठेवलेलं आहे. सो आता मी ह्याला मिक्स करते आणि ह्याने इझी पण होतं बिर्याणीवरती कलर टाकण्यासाठी. आणि हे छान बघा तुम्हाला त्याच्यानंतर ना मी तुम्हाला दाखवतेच वरतून. तर हे छान अशी बिर्याणीमध्ये कलर घालून घ्यायचं आहे. हे जे प्रॉन्स आहेत तेही तुम्हाला मी तळून दाखवते. सो आता मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल घालून घेते. तर तळण्यापुरतं तेल घालायचं आहे. तेल जे आहे ना ते छान गरम झालंय आणि आता आपण एक एक असा प्रॉन्स जे आहे ना ते त्यामध्ये घालायचं. सो आता मी माहिराची जी प्लेट आहे ती करते आहे जेवणासाठी. सो माहिरा आज खाणार आहे जे आपण फ्राय केले होते ते प्रॉन्स. तर हे प्रॉन्स खाणार आहे आणि तिच्यासाठी मी थोडासा असा राईस बनवला होता. सो हा राईस तो छान अशी माहिराची प्लेट देखील रेडी आहे. सो आता मी माहिराला चालते आणि चालता जाता तुमच्याशी गप्पा मार. माहिराच्या प्लेटमध्ये आहे भात आणि प्रॉन्स. तर माहिरा खाणार आहे भाती. ओ माय गॉड काय झालं ग अशी नको करू. मायरा रडतीये आणि तिचे रोज काय ना काहीतरी नाटक चालू असतात. यातला ती एकही घास खाणार नाही आता. सगळे जण तुला नाव ठेवतील, बोलतील किती रडती किती. हे दाखव ना हे तुझं कुणी आणलंय. हा हे ना मायराच्या माऊनी आणलंय मायरासाठी. हो ना कोणते माऊनी आणलंय. बरं ये तुला मी कडे आणते. मम्माची खुशी ती आहे. नको ओके कट्टी आहे का काय पाहिजे तुला. घबरडायचं आहे किरकिरी नाही करायची. मी 2 मिनिटात तिला शांत करते आणि मग तुमच्याशी बोलते. सो मी आता मायराला जे ते जेवण खाऊ घालणार आहे. तर मायराला जेवण्यासाठी आज भात आहे आणि प्रॉन्स आहे. मायरा का तर आता मी मायराला जेवण खाऊ घालते. आज तुम्हाला छान मी झटपट अशी प्रॉन्स बिर्याणी शिकवली. वाव काय मायरा ते फिशी खाऊन टाकव. यमी वाव. तर आजकाल आम्ही मायराला पॉटी ट्रेनिंग देतोय. तिला आता आम्ही डायपर थोडे कमी वापरायला सुरुवात केली आहे कारण की आता ती मोठी होतीये. सो तिला कळायला पाहिजे ह्या गोष्टी. सो आम्ही तिला पॉटी ट्रेनिंगही द्यायला सुरुवात केलेली आहे. हो पकड. सो तिला हा बाबू 2 मिनिटं. सो तिला आम्ही पॉटी ट्रेनिंग द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. आणि आम्ही तिला पॉटी ट्रेनिंग कशी देतोय
दोन मिनिट दुसरं नवीन देते. तर तुम्हाला जर पाहायचं असेल की आम्ही तिला पॉटी ट्रेनिंग कसं देतोय तर तेही तुम्हाला मी नेक्स्ट एक वेगळा व्हिडिओ करून दाखवेल की आम्ही तिला कसं शिकवतोय की बाथरूम मध्ये कसं जायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. तुम्ही तर आता बघताच आहे की मायरा किती त्रास देते मला, तिची खूप किरकिर चालू असते. तर बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर तुम्हाला मी आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल नका विसरू. तर आपण भेटतो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.